नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण भात या पिकाच्या संकरित व सुधारित जातींचे बीजोत्पादन कसे घ्यावे याविषयी बघत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या बाबतीत आपण पहिला भाग बघितला आहे. आता भात या पिकाचा बीजोत्पादनाचा राहिलेला पोर्शन आपण आजच्या लेक्चरमध्ये कंप्लीट करणार आहोत. त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम बघूयात भातावरील कडा करपा रोग आणि नियंत्रण. रोग नियंत्रण हा मुद्दा आहे. त्यामध्ये भातावरील जो कडा करपा रोग असतो या रोगाचं नियंत्रण हे कसं करायचं त्याविषयी आपण इथं चर्चा करूयात. बीज प्रक्रिया, सर्वप्रथम त्याला आपण बीज प्रक्रिया करून घेणे. आता कशा प्रकारची बीज प्रक्रिया करायची आहे? कार्बन डॅझिम किंवा बेनलेट 3 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळावे. कार्बन डॅझिम आपल्याला वापरायचं आहे किंवा बेनलेट वापरायचं आहे. याची आपला बीज प्रक्रिया करत असताना 1 किलो बियाण्यासाठी 3 ग्रॅम एवढं प्रमाण त्याला वापरायचं आहे. ते त्या बियाण्यास आपला चोळून घ्यायचं आहे. 300 किंवा जर ही मेथड नसेल तर काय करायचं आहे, किंवा 300 ग्रॅम मीठ 10 लिटर पाण्यात विरघळून घ्यावे. द्रावणात भात बियाणे ढवळून घ्यावे. तरंगणारे बियाणे पळींच गोळा करून नष्ट करावे. जर आपल्याला कार्बन डायझिमची किंवा बेनलेटची प्रक्रिया नसेल करायची तर दुसरी एक पद्धत आहे. त्यामध्ये 300 ग्रॅम मीठ घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्या 300 ग्रॅम मिठामध्ये 10 लिटर पाणी टाकायचं आहे आणि त्या 300 ग्रॅम मीठ 10 लिटर पाण्यात एकदम चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यात आपला भाताचं बियाणं टाकायचं आहे. आणि जे बियाणं तरंगणवल जे बियाणावरून तरंगून येईल ते बियाणं आपलं तिथं काढून टाकायचं आहे. तळाचे बियाणे पाण्याने 2 वेळा स्वच्छ धुवून सावलीत वाळावे. मग जे काही बियाणं त्या पाण्याच्या तळाशी राहील तेच बियाणं आपल्याला घेऊन ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे 2 वेळा आणि सावलीत वाळवायचं आहे. या बियाण्यास 2.5 ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे पारायुक्त बुरशीनाशक किंवा कॅप्टन किंवा थायरम लावून पेरणीसाठी वापरेल. मग हे जे काय बियाणं आहे त्यासाठी 2.5 ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे एकतर पारायुक्त बुरशीनाशक असेल किंवा कॅप्टन असेल किंवा थायरम असेल हे चोळून त्याला तिथं बीज प्रक्रिया करूनही घ्यायची आहे. पीक वाढीच्या अवस्थेत करपा आल्यास हेक्टरी 500 लिटर पाण्यात 1250 ग्रॅम बाविस्टीन किंवा डायफोलिटॉन किंवा 500 मिली एडिफेनफॉस यापैकी कोणत्याही एका औषधाची फवारणी रोगाची लक्षणे दिसताच करावी. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जर पीक वाढीच्या अवस्थेमध्ये रोगाचा प्रादुर्भाव झालाच तर त्याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी 500 लिटर पाण्यामध्ये एकतर आपला 1250 ग्रॅम बाविस्टीन घ्यायचं आहे किंवा डायफोलिटॉन घ्यायचं आहे किंवा 500 मिली पाण्यामध्ये एडिफेनफॉस एवढं घेऊन 500 मिली एडिफेनफॉस एवढं पाण्यामध्ये घेऊन आपल्याला तिथं या तिन्हीपैकी कोणत्याही एका औषधाची फवारणी करून घेणं गरजेचं असतं. अशा प्रकारे आपण जर नियोजन केलं तर भातावरील कडा करपा या रोगाचं नियंत्रण हे आपण मिळवू शकतो. आता यानंतर विद्यार्थी मित्रांनो, कापणी आणि मळणी भात या पिकाच्या बीजोत्पादन क्षेत्राची कशी केली जाते त्यात आपण बघूया. पीक तयार झाल्यावर नर वाणांच्या ओळी प्रथम कापून घ्याव्यात. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, बीजोत्पादन आपलं बीजोत्पादनामध्ये आता आपलं पीक कापणीला आलं आहे. मग त्यावेळेस सर्वप्रथम आपलं काय करायचं आहे, ज्या नर वाणांच्या ओळी आहेत त्या नर वाणांच्या ओळी आपल्याला प्रथम कापून घ्यायच्या आहेत. त्यानंतर मादी वाणातील पुन्हा एकदा भेसळ काढावी. परत आपला मादी वाणाकडे ओढायचं आहे. मग मादी वाणामध्ये परत आणि काय भेसळ असेल तर ते भेसळ आपला काढून टाकायचे आहे. नर व मादी वाणाचे बियाणे वेगवेगळे मळून साठवावे. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला जी मळणी करायची आहे ते मळणी करत असताना नर वाणाचं बियाणं वेगळं वेळेस आपल्याला त्याची मळणी करायची आहे आणि मादी वाणाची मळणी वेगळ्या वेळेस करायची आहे आणि ते साठवून ठेवायचं आहे. मादी वाणाचे बी हे संकरित वाण म्हणून पुढील हंगामात पेरणीसाठी वापरले जाते. मग जे काही मादी वाण आहे ते मादी वाणाचं बी आपण पुढील हंगामामध्ये संकरित वाण म्हणून वापरू शकतो. तत्पूर्वी बियाणे स्वच्छ करून प्रक्रिया करून योग्य वजनाच्या पिशव्यात शिले बंद करून लेबल लावले जाते व नंतरच असे बियाणे संकरित भात बियाणे म्हणून विक्रीस उपलब्ध करून दिले जाते. मग आता हे संकरित म्हणून आपल्याला याला कधी मान्यता मिळते, तर ज्यावेळेस आपण ते बियाणे चांगल्या प्रकारे ते स्वच्छ करतो, स्वच्छ करून त्यावर प्रक्रिया करतो आणि प्रक्रिया करून जर आपण शीलबंद पिशव्यामध्ये लावून तर आपण जर लेबल आपल्याला भेटलं की आता आपण हे तुमचं बियाणं संकरित आहे त्यावेळेस आपण ते बियाणे विकू शकतो. संकरित भात बियाण्यासाठी मानके प्रमाणके यांच्या अधीन राहून बीजोत्पादन केले जाते. आता हे संकरित बियाणं जो बीजोत्पादन आपला करायचं आहे तर त्यासाठी काही प्रमाणीकरण प्रमाणके आहेत त्याचा आपण ऑलरेडी अभ्यास केलाच आहे. त्या प्रमाणीकरण प्रमाणकाच्या अधीन राहूनच
आपल्याला तिथं बीजोत्पादन हे करायचं असतं, तरच आपला जो काही वान आहे तो पास होऊ शकतो आणि तो वान आपण मार्केटमध्ये विकू शकतो. ओके, डू यू अंडरस्टँड? आता विद्यार्थी मित्रांनो, आपण भाताचं बीजोत्पादन बघितलं, कशा प्रकारे भाताचं बीजोत्पादन करतात, त्याच्यामध्ये विलयीकरण अंतर कसं असावं, किती असावं, बाकीचे शुद्धता कशी किती असावी, त्याच्यामध्ये भेसळ कशी काढावी, त्याची मळणी काढणी बियाण्याचा दर किती असावा, या सर्व बाबींचा अगदी डिटेलमध्ये अभ्यास आपण केला आहे. त्यानंतर आता विद्यार्थी मित्रांनो बघूयात भाताचे वेगवेगळे सुधारित आणि संकरित वाण, वेगवेगळ्या वैशिष्ट्यांच्या आधारे आपण त्याची इथं चर्चा करणार आहोत. आता ती वैशिष्ट्ये कोणती असतील, तर यामध्ये सर्वप्रथम काय असेल की त्या वाणाचं नाव काय आहे, म्हणजे कोणतं वाण आहे, त्याचा कालावधी किती आहे, कोणत्या गटातील आहे, हळवा गट आहे, गरवा गट आहे, त्यानंतर दाण्याची प्रत कशी असते आणि त्याचं उत्पादन क्विंटली क्विंटल प्रति हेक्टर किती मिळतं, याविषयी आपण आता चर्चा करूयात. आता रत्नागिरी 73 हा जो भाताचा वाण आहे, त्याचा जो कालावधी आहे, हा वाण आहे हळवा गटात. आता आपण सर्वप्रथम हळवा गटातील वाण बघूयात. ओके, तर रत्नागिरी 73 हा जो वाण आहे याचा कालावधी आहे 95 ते 100 दिवस. दाण्याची प्रत लांबट जाड आहे आणि याचं उत्पादन मिळतं 35 ते 40 क्विंटल प्रति हेक्टर. कर्जत 184 याचा कालावधी आहे 100 ते 105 दिवस. दाण्याची प्रत लांबट बारीक आणि उत्पादन 30 ते 35 क्विंटल प्रति हेक्टर. राधानगरी 185-2 याचा कालावधी आहे 105 ते 110 दिवस. या दाण्याची प्रत आकुरते जाड आहे आणि उत्पादन हे 30 ते 35 क्विंटल प्रति हेक्टर एवढं मिळतं. पुढील वाण आहे रत्नागिरी 110 ते 115 दिवस एवढा कालावधी आहे. त्यानंतर याची दाण्याची प्रत, त्याचे दाणे लांबट असतात आणि जाड असतात आणि उत्पादन हे 40 ते 45 क्विंटल प्रति हेक्टर एवढं मिळत असतं. कर्जत 4 110 ते 115 दिवस कालावधी. दाण्याची प्रत आखूड आणि अतिबारीक आणि असं उत्पन्न आहे ते 30 ते 35 क्विंटल प्रति हेक्टर एवढं मिळून जातं. आता रत्नागिरी 711 हा जो वाण आहे याचा कालावधी आहे 115 ते 120 दिवस. या दाण्याची प्रत ही लांबट आणि बारीक असते आणि उत्पादन 35 ते 40 क्विंटल प्रति हेक्टर एवढं मिळतं. पुढे आहे रत्नागिरी 24 115 ते 120 दिवस कालावधी. दाणे लांबट बारीक, उत्पादन 35 ते 40 क्विंटल प्रति हेक्टर. रत्ना 115 ते 120 दिवस कालावधी, दाण्याची प्रत लांबट आणि बारीक, याचं उत्पादन आहे 40 ते 45 क्विंटल प्रति हेक्टर. पुढील वाण आहे फुले राधा, याचा जो कालावधी आहे तो 115 ते 120 दिवस आहे. दाण्याची प्रत ही लांबट आणि बारीक असते आणि उत्पादन हे 40 ते 45 क्विंटल प्रति हेक्टर एवढं मिळत जातं. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर पुढील वाण आहे कर्जत 3, याचा कालावधी आहे 115 ते 120 दिवस. याचे दाणे आखूड असतात आणि जाड असतात, उत्पादन मिळतं 40 ते 45 क्विंटल प्रति हेक्टर. कर्जत 7 कालावधी 115 ते 120 दिवस. दाणे लांबट असतात, बारीक असतात, कालावधी उत्पादन आहे 40 ते 45 क्विंटल प्रति हेक्टर. पुढील वाण आहे पराग, कालावधी आहे 108 ते 112 दिवस. हा लांबट वाण आहे, उत्पादन मिळतं 17 ते 20 क्विंटल प्रति हेक्टर. पुढील वाण आहे अंबिका, कालावधी आहे 110 ते 115 दिवस. वाण हे लांबट असतं, उत्पादन हे 17 ते 20 क्विंटल प्रति हेक्टर एवढं मिळत असतं. आता विद्यार्थी मित्रांनो, तेरणा याचा कालावधी आहे 90 ते 100 दिवस. जे दाणे लांबट असतात आणि उत्पादन मिळतं 20 ते 25 क्विंटल प्रति हेक्टर. आता विद्यार्थी मित्रांनो बघूयात निमगरवा गट यामध्ये जया, याचं उत्पादन याचा कालावधी आहे 125 ते 130 दिवस. याचे दाणे लांबट जाड असतात आणि उत्पादन 45 ते 50 क्विंटल प्रति हेक्टर एवढे मिळतात. RP 414 120 ते 125 दिवस कालावधी. दाणे लांबट बारीक, उत्पादन 40 ते 45 क्विंटल प्रति हेक्टर. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील वाण आहे फुले मावळ. फुले मावळ 125 ते 130 दिवस कालावधी. दाणे लांबट असतात, जाड असतात आणि उत्पादन 45 ते 50 क्विंटल प्रति हेक्टर एवढं मिळतं. पालघर 125 ते 130 दिवस कालावधी. दाणे मध्यम जाड आणि उत्पादन 45 ते 50 क्विंटल. आता गरवा गट याच्यामध्ये रत्नागिरी 2 आहे,
140 ते 145 दिवस याचा कालावधी आहे. याचे दाणे आखूड आणि जाड असतात. उत्पादन आहे 40 ते 45 क्विंटल प्रति हेक्टर. कर्जत 2 140 ते 145 दिवस त्याचा कालावधी आहे. दाणे लांबट आणि बारीक असतात आणि उत्पादन 40 ते 45 क्विंटल प्रति हेक्टर मिळतं. मसुरी आहे 140 ते 145 क्विंटल सॉरी 140 ते 145 दिवस याचा कालावधी आहे. दाणे लांबट आणि बारीक असतात आणि उत्पादन हे 40 ते 45 क्विंटल एवढं मिळतं. विद्यार्थी मित्रांनो पुढील वाण आहे सुवर्णार. याचा कालावधी आहे 140 ते 145 दिवस. याचे जी वाण असतं ते आखूड असतं आणि बारीक असतं. उत्पादन मिळतं 40 ते 45 क्विंटल प्रति हेक्टर. नंतर आहे धारणा 130 ते 135 दिवस एवढा कालावधी आहे. दाणे लांबट आणि जाड असतात आणि उत्पादन हे 35 ते 40 क्विंटल प्रति हेक्टर एवढं यापासून मिळत असतं. आता विद्यार्थी मित्रांनो पुढील जो गट आहे तो आहे सुवाशिक गट सेंटेड व्हरायटीज. यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो बासमती 370. याचा कालावधी आहे 130 ते 135 दिवस. याचे दाणे लांबट असतात बारीक असतात आणि उत्पादन मिळतं 35 ते 40 क्विंटल प्रति हेक्टर. पुढील वाण आहे विद्यार्थी मित्रांनो पुसा बासमती 1. याचा कालावधी आहे 125 ते 130 दिवस. याचे दाणे लांबट आणि बारीक असतात. उत्पादन मिळतं 40 ते 45 क्विंटल प्रति हेक्टर. पुढील वाण आहे इंद्रायणी. याचा कालावधी आहे 135 ते 140 दिवस. दाणे लांबट बारीक असतात. उत्पादन मिळतं 40 ते 45 क्विंटल प्रति हेक्टर. पुढील वाण आहे भोगावती. याचा कालावधी आहे 135 ते 140 दिवस. दाणे लांबट बारीक असतात आणि उत्पादन हे 45 ते 50 क्विंटल प्रति हेक्टर एवढं मिळतं. फुले समृद्धी आहे पुढील वाण. याचा कालावधी आहे 125 ते 130 दिवस. दाणे लांबट आणि बारीक असतात. उत्पादन मिळतं 45 ते 50 क्विंटल प्रति हेक्टर. यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील जो गट आहे तो आहे संकरित गट संकरित वाण. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो पहिला जो वाण आहे तो आहे सह्याद्री वन. म्हणजे त्याचा कालावधी आहे 130 ते 135 दिवस. दाणे लांबट आणि बारीक असतात आणि उत्पादन 65 ते 70 क्विंटल प्रति हेक्टर एवढं मिळतं. मित्रांनो पुढील वाण आहे KRH2. कालावधी आहे 130 ते 135 दिवस. याचे दाणे लांबट बारीक असतात आणि उत्पादन 70 ते 75 क्विंटल प्रति हेक्टर एवढं मिळतं. पुढील वाण आहे PHB71. कालावधी आहे 130 ते 135 दिवस. याचे दाणे लांबट आणि बारीक असतात. उत्पादन मिळतं 65 ते 70 क्विंटल प्रति हेक्टर. विद्यार्थी मित्रांनो पुढील वाण आहे Pro Agro 6201. याचा कालावधी आहे 125 ते 130 दिवस. याचे दाणे लांबट बारीक असतात आणि उत्पादन हे 60 ते 65 क्विंटल प्रति हेक्टर एवढं मिळून जातं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील वाण आहे Pro Agro 6444. याचा कालावधी आहे 130 ते 135 ते 140 दिवस. याचे दाणे लांबट आणि बारीक असतात आणि उत्पादन हे 65 ते 70 क्विंटल प्रति हेक्टर एवढं मिळून जातं. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण भात या पिकाचा राहिलेला पोर्शन भात या पिकाचं बीजोत्पादन कसं करतात याचा राहिलेला पोर्शन हा कम्प्लीट केला आहे.